पोलीस आयुक्तालयातील FRO विभागाजवळील विद्युत वाहक खोलीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी 2:15 सुमारास घडली. लागलेल्या आगीमुळे पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तालयात असलेल्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्याने पोलिसांची धावपळ झाली होती. FRO विभागात प्रवेश करण्यासाठी जो आयुक्तालयाचा गुन्हे शाखेकडून रस्ता जातो तेथे विद्युत वाहक खोली आहे. तेथे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येते. आग ही अतिशय किरकोळ स्वरूपाची होती. लागलेल्या आगीबाबत अग्निशामक दलाला वर्दी देण्यात आली होती. अग्निशामक दलाचे जवान काही वेळातच घटनास्थळी पोहोचले. मात्र पोलीस आयुक्तालयात FRO विभागाजवळ आग लागल्याची माहिती समाज माध्यमांवर येताच प्रचंड खळबळ उडाली. अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस कर्मचारी यांनी आग काही क्षणातच विझवली. आगीमध्ये कुठलेही नुकसान झालेले नाही. मात्र वेळोवेळी लागत असलेल्या आगीमध्ये कामाचा खेळंबा होत असल्याची प्रतिक्रिया काही पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीसनामाशी बोलताना दिली. जवळपास अर्धा ते पाऊण तास कामाचा खोळंबा झाला. अग्निशामक दलाची गाडी थेट आयुक्तालयात आल्यामुळे इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गर्दी केली होती.